आणि शेतकरी बांधव देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आपल्या आजच्या महाउनियन प्रकल्पाच्या ई लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. महाएपीसीच्या वतीने मी सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. महाउनियन प्रकल्पाविषयी थोडीशी कल्पना मी आपल्याला देऊ इच्छितो. राष्ट्रीय कृषी विपणन संस्था अर्थात नाफेड आणि महाएपीसी यांनी महाउनियन हा एक संयुक्त भागीदारी प्रकल्प सुरू केला आणि याचा उद्देश हा होता की कांद्याच्या मूल्यवर्धन साखळीमध्ये आपल्याला काय काय काम करता येऊ शकतं. आणि मग हे काम पुढे नेत असताना राज्य शासनाची याच्यामध्ये कशी मदत होईल, थेट शेतकरी उत्पादक कंपन्यांना भागीदारी स्वरूपात घेऊन सार्वजनिक खासगी भागीदारीतून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे पायाभूत सुविधांमध्ये आपल्याला गुंतवणूक करता येईल का, या अनुषंगाने राज्य शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा उत्पादक जिल्ह्यामधील 25 शेतकरी उत्पादक कंपन्यांना आपण एकत्रित घेऊन 25,000 मेट्रिक टन कांदा साठवणुकीचा प्रकल्प उभारण्याचं ठरवलं. यापैकी जे 6 प्रकल्प आहेत ते कार्यान्वित झालेले आहेत आणि त्या 6 प्रकल्पांचं आज माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते आपण लोकार्पण करत आहोत. या ठिकाणी ज्या सुविधा आपण निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये 1,000 मेट्रिक टनाच्या कांदा चाळी, ग्रेडिंग शेड्स आहेत, वजन काट्याची सुविधा आहेत, म्हणजे एकंदरीतच पणनच्या सुविधा आपण या ठिकाणी पूर्णता दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाफेड सारखी संस्था या प्रकल्पात भागीदार असल्यामुळे, व्यावसायिक भागीदार असल्यामुळे पूर्ण देशभरातील आंतरराज्य व्यापाराचं देखील एक नवं दालन शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधावरती उपलब्ध झालेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, ज्या बाजार हस्तक्षेप योजना असतील, बाजार हस्तक्षेप योजना राबवण्यासाठीच्या देखील सक्षम अशा पायाभूत सुविधा राज्यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि राज्य शासनाचे जी काही पणनच्या संदर्भातली आत्ताची धोरणं आहेत याच्यामध्ये विशेष करून थेट पणनचं धोरण असेल, स्पेशालिटी कम्युनिटी मार्केटचं धोरण असेल, इलेक्ट्रॉनिक मार्केटची जी काही सद्यस्थितीला सुरू असणारी जी धोरणं आहेत त्या धोरणांना अनुषंगून एक शेतकऱ्यांना पर्यायी बाजारपेठ थेट बांधावर उपलब्ध करून देण्याचा या निमित्ताने प्रयत्न झालेला आहे. दुसरं, या प्रकल्पाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा प्रकल्प देशभरातील अशा पद्धतीचा पहिला प्रकल्प आहे. पहिला प्रकल्प असण्याचं कारण म्हणजे केंद्र शासनाच्या नोडल संस्था आणि शेतकऱ्यांच्या उत्पादक संस्था या व्यावसायिक भागीदारी करू शकतात, व्यावसायिक भागीदारीतून त्या पायाभूत सुविधा निर्माण करू शकतात. हा एक खूप मोठा पथदर्शी प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सुरू केलेला आहे, त्यामुळे आपल्या राज्याच्या दृष्टीने ही नक्कीच एक गौरवाची बाब आहे. त्याच पद्धतीने धोरणात्मक स्तरावरती देखील या प्रकल्पाचं एक वेगळं महत्व आहे. केंद्र शासनाचा जो ऑपरेशन ग्रीनचा प्रोग्राम आला, प्रामुख्याने टोमॅटो, ओनियन आणि पोटॅटो या तीन पिकांसाठी जे काही केंद्र शासनाने धोरण आखलं त्या धोरणामध्ये देखील नीती आयोगाने या प्रकल्पाची मोठ्या प्रमाणावरती प्रशंसा केली आणि यातल्या देखील घटकांचा टॉप योजनेमध्ये समावेश करण्यात आला. त्याच पद्धतीने आता केंद्र शासनाने जे कृषी पायाभूत निधीचा एक नवीन योजना सुरू केलेली आहे, ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, तर ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड केंद्रीय संस्था आणि शेतकऱ्यांच्या संस्था असतील किंवा राज्य स्तरावरच्या संस्था असतील, ह्या जर कृषी क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एकत्र येत असतील तर अशा पद्धतीचे प्रकल्प देखील हे बँकेबल प्रोजेक्ट साठी कन्सिडर करण्यात आलेले आहेत. काळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विकेल ते पिकेल हे जे आपल्या राज्याने एक नवीन धोरण स्वीकारलेलं आहे, त्या नवीन धोरणाच्या अनुषंगाने पीक निहाय मूल्यवर्धन साखळ्या निर्माण करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या सज्ज झाल्या आहेत याची प्रचिती आजच्या आपल्याला लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने आली असेल. यामध्ये प्रामुख्याने राज्यात सुरू असणारे माननीय बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी परिवर्तन प्रकल्प म्हणजे स्मार्ट, त्याच पद्धतीने पणन विभागाच्या अखत्यारीत असणारा मॅग्नेट प्रकल्प, या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कृषी व्यवसायाच्या पायाभूत सुविधा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मार्फत उभ्या राहतील. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी, शेतीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या राज्यातील उत्तम पद्धतीने काम करतील याची मी सर्व उपस्थितांना ग्वाही देतो. यानंतर पुढील कार्यक्रमाकडे वळताना आपल्या सोबत
सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे सर आहेत. मी विनंती करतो की कांदा मूल्यवर्धन साखळीमध्ये ह्या प्रकल्पाचं महत्व आपण अधोरेखित करावं. विलासजी शिंदे नमस्कार. सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब. अनम्यूट करा विलासजी, अनम्यूट करा. अनम्यूट आहे मी, माझा आवाज येतोय? येतो येतो, बोला प्लीज. आदरणीय माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर माननीय उद्योग मंत्री सुभाषजी देसाई साहेब, माननीय कृषी मंत्री दादाजी भुसे साहेब, त्याचबरोबर नाफेडचे एमडी चड्डा साहेब, उपस्थित सर्व शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक आणि सर्व मान्यवर, मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना ओनियन व्हॅल्यू चेनच्या संदर्भातले जे महत्वाचे जे काही आपले अडथळे आहेत त्या संदर्भात थोडक्यात सांगू इच्छितो. सर, आपण आपल्याकडे राज्यामध्ये ऑलरेडी 40 लाख टन कांदा उत्पादन साठवण्याची व्यवस्था छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या चाळी मार्फत वैयक्तिक चाळींच्या मार्फत व्यवस्था मागच्या 10 वर्षात करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून आपल्याकडे जर पाहिलं नाशिक जिल्ह्यात नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण रब्बीचा कांदा साठवण्याची पूर्ण व्यवस्था करतो आणि आज जून महिना ते साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये मुख्यतः आपल्या भागातूनच देशाला कांद्याचा पुरवठा होतो. आपण ह्या सर्व सध्या ज्या काही कांद्याच्या चाळी उभ्या केलेल्या आहेत वैयक्तिक शेतकऱ्यांच्या पातळीवर त्यामध्ये जवळजवळ 30 ते 40% वेस्टेज होण्याचं जे काही आपण बघतो आहे त्याच्याच कारण जे आहे त्या कांद्याच्या चाळी जरी एनएसआरडीएफ आणि त्याचबरोबर डीओजीआर यांनी सर्व शास्त्रशुद्ध पद्धतीने डिझाईन केलेल्या असतील पण त्यामध्ये अजूनही भरपूर काही सुधारणा करायला वाव आहेत आणि यामध्ये एक जो मुख्य मुद्दा आहे ज्या पद्धतीने पोटॅटो म्हणजे बटाटा हे उत्पादन जे कांद्यासारखंच एक वर्षातून एकदा किंवा दोनदाच येतं आणि ते वर्षभर पुरवठा करावा लागतं तर पोटॅटोच्या संदर्भात जशा मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोरेजच्या यंत्रणा गाव पातळीवर उभ्या झालेल्या आहेत पोटॅटो मध्ये वैयक्तिक शेतकरी कुठे स्टोरेज करत नाही तिथे अशा समूहानीच अशा प्रकारच्या स्टोरेजच्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि आज देशामध्ये सर्वात जास्त स्टोरेजची व्यवस्था ही पोटॅटो या पिकामध्ये आहे तर त्याच धर्तीवर कांद्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या करणं आपल्या सगळ्या कांद्यामध्ये जे काही पूर्ण व्हॅल्यू चेन मध्ये दोष येते काढण्यासाठी गरजेचं आहे आणि अशा कांद्याच्या सामूहिक व्यवस्था जर आपण फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत प्रत्येक गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर कमीत कमी अशा 5 ते 10 जरी उभ्या करू शकलो तर एक चांगल्या पद्धतीने या इफिशियंट वे हाऊसेस उभे राहू शकतात. 30% जे वेस्टेज आहेत ते आपण 10% आणू शकतो. 20% वेस्टेज वाचणं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पातळीवर आणि ग्राहकाच्या पातळीवरही त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. दुसरा कांद्याच्या सर्व जे काही साठवणुकीची जी काही त्यातली पूर्ण सगळी जे आहे त्यात स्टोरेजचं सगळा स्टॉक आहे त्याच्याविषयी मॉनिटरिंग चांगल्या पद्धतीने करू शकता. त्यामुळे सरकारलाही कांद्याच्या बाबतीतले कोणते ट्रेडचे निर्णय घेताना या अशा प्रकारच्या ऑर्गनाइज ओनियन स्ट्रक्चरची खूप मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. त्यामुळे अशा स्ट्रक्चरला आपण आता इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. कांद्याच्या बाबतीतले दोन जे मुख्य विषय आहेत की कांद्याचा डेटा आपण सोईंग पासून तर कांद्याचं स्टोरेज आणि त्याचबरोबर ट्रेड पॉईंटचा जो डेटा आहे तो आपण जर अॅक्युरेट करू शकलो आणि त्याचबरोबर स्टोरेज स्ट्रक्चर इफिशियंटली असं फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उभे करू शकलो तर कांद्याचा जे काही वर्षानुवर्ष जो 40 वर्षाचा फक्त आपण प्रश्न दरवर्षी चिघळत असतो त्याला कुठेतरी आपण नक्कीच शास्त्रीय दृष्टीने उत्तर शोधू शकू एवढंच मी या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. धन्यवाद शिंदे साहेब. आपण अतिशय आपण कांद्याच्या मूल्यवर्धन साखळीची अतिशय कांद्याच्या मूल्यवर्धन साखळीच्या अनुषंगाने शिंदे साहेबांनी अतिशय आपलं स्पष्टपणे आणि उत्तरात्मक धोरण कसं असावं या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती दिलेली आहे. यानंतर मी संजयजी काटकर यांना विनंती करतो की हे जे काही आपण पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत राज्यामध्ये शेतीमध्ये अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या अनुषंगाने राज्याच्या उद्योग विभागाचं कृषी औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून कसं नियोजन असावं किंवा काय त्या अनुषंगाने पावले पडत आहेत या संदर्भात आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. अनम्यूट करा. आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय उद्योग मंत्री सुभाष देसाई सर, आदरणीय कृषी मंत्री दादाजी भुसे सर, श्री चड्डाजी एम डी नाफेड
आणि शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व मान्यवर महोदय, मी MIDC मध्ये डेप्युटी CEO आहे आणि हा जो काय आजचा कार्यक्रम होतो या कार्यक्रमाला सन्माननीय देसाई सरांनी संवेदनशील मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि त्यांनी आज वेळ दिला, त्यामुळे मी देसाई सरांचे पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. सर, आज शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय की विकेल ते पिकेल, आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल ज्याचा प्रवास हा MSP कडून MRP कडे होण्याची ही सुरुवात आहे. सर, MSP च्या बाबतीमध्ये ज्या स्टेक होल्डरच्या ज्या भूमिका असतील त्याचा आदर करून मी एवढंच म्हणेल सर, MRP च्या बाबतीमध्ये म्हणजे विकल्या जाणार आहे तेच पिकवलं गेलं पाहिजे, ही जी आपली शासनाची भूमिका आहे त्या भूमिकेचं पुढचं पाऊल म्हणून सर आपण या ओनियन स्टोरेजकडे बघू शकतो. सर, या ठिकाणी नाफेडनी त्यांची प्रशासकीय चौकट मोडून हे स्ट्रक्चर्स उभे केलेत, या कामी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आणि सर आज हे एक नुसते स्टोरेजच नाही तर खरेदी केंद्र म्हणून पुढे येत आहेत. सर, वैजापूरमध्ये शिवरायसारख्या भागामध्ये आज या ठिकाणी साधारणतः 500 crate टोमॅटो सुद्धा ट्रेडिंग या ठिकाणी होते सर. त्यामुळे सर या प्रकारचे स्ट्रक्चर्स ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर सर मी पुढे आणखी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की MIDC ही प्लग अँड प्लेची पॉलिसी घेऊन येते. सर, स्मार्ट म्हणजेच बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत 60% अनुदान आहे सर, हा पैसा कृषी विभागाकडे आहे. MIDC च्या लँड स्मार्ट मधून सर भांडवली अनुदान आणि शक्य झालं तर नाफेडचं अनुदान या माध्यमातून MIDC च्या क्षेत्रामध्ये सर या प्रकारचे स्ट्रक्चर उभे राहू शकतात जे MIDC ने भाड्याने द्यावेत, मालकीतत्वावर देऊ नये आणि भविष्यामध्ये प्लग अँड प्लेच्या पॉलिसीप्रमाणे मालकीतत्वावर सुद्धा MIDC देऊ शकेल. मला वाटतं सर या बाबतीमध्ये आपण शासन म्हणून लक्ष घालणं आवश्यक आहे, कारण त्यातून सर संपत्तीची निर्मिती होईल. आज शेतकरी उत्पादक कंपन्याकडे बिझनेस मॉडेल आहे, MIDC कडे लँड आहे आणि स्मार्ट कडे निधी आहे, या तिन्हीचं फ्युजन किंवा संगम जर आपण करू शकलो तर जास्त उपयुक्त होईल. मला संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. यानंतर आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्या 6 प्रकल्पांचं आपण लोकार्पण करणार आहोत त्या ठिकाणावरून थेट लाईव्ह पद्धतीने आपल्याला शेतकरी बांधव आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी देखील आपणासोबत उपस्थित आहेत. तर मी थेट जातोय औरंगाबादला, वैजापूर तालुक्यातील खंडाळा या ठिकाणावरून आपल्याशी संवाद साधतील नाथजी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे प्रतिनिधी. नाथजी फार्मर प्रोड्युसर कंपनी, महा ओनियन कांदा मार्केट या प्रकल्पाच्या ही उद्घाटन प्रसंगी नाथजी फार्मर प्रोड्युसर कंपनी खंडाळा तालुका वैजापूरचा अध्यक्ष या नात्याने विजय ठोंबरे, नाफेड कडून यापूर्वी कांदा साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्याची कांचाळ भाडेतत्वावर घेतली जात होती, मात्र कमी क्षमतेच्या ठिकठिकाणी साठलेल्या कांदा चाळीतील कांदा वाहतूक करण्यासाठी वाहन फेऱ्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने मोठ्या क्षमतेच्या कांदा साठवणूक उभ्या करण्याच्या धोरणातील हा महत्वाचा प्रकल्प आहे. कापूस व मका या नगदी पिकानंतर वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कांदा पिकाकडे विशेष कल आहे. मागील 5 वर्षात या भागात कांदा लागवड ही 10,000 hectare क्षेत्रात होत आहे. महा ओनियन कांदा मार्केट या नाफेड व महा FPC यांच्या संयुक्त उपक्रमामुळे 1,000 metric ton क्षमतेच्या कांदा साठवणूक सुविधेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रतवारी व FAQ दर्जाचा कांदा पिकला तर आंतरराज्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांची संधी व सुविधा उपलब्ध होणार आहे. सदरील प्रकल्पामध्ये 1,000 metric ton कांदा साठवणूक ही रॅकमध्ये केलेली असून त्यासाठी 300 quintalच्या 34 rack असे 1,000 metric ton कांदा साठवणूक होत आहे. नाफेडच्या दरामध्ये व प्रतवारीनुसार FAQ दर्जाच्या कांद्याला मार्केट दरापेक्षा जास्तीचा दर देण्याचा प्रयत्न आम्ही महा FPCच्या मार्गदर्शनाने करत आहोत. तसेच या प्रकल्पामध्ये 50 ton क्षमतेचा वजन काटा देखील बसविण्यात आलेला आहे. वैजापूर तालुका हा मराठवाड्यातील चांगल्या प्रतीचा कांदा उत्पादक तालुका असून त्यामुळे चांगल्या प्रतीच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यास या महा ओनियन कांदा मार्केट प्रकल्पामुळे मदत होईल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल व आंतरराज्य बाजारपेठ स्थान मिळवून देण्याची संधी यामुळे प्राप्त होणार होईल. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपणाशी संवाद साधतील नाशिकवरून सिन्नर तालुक्यातून गोदाधारणा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष एकनाथजी सानप.
माननीय महोदय, मी एकनाथ सोमनाथ सानप, अध्यक्ष गोदावरी अन्न फार्मर प्रोड्यूसर कंपनी नायगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। आम्ही आमच्या सभासद शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांदा खरेदी विक्रीचा उपक्रम राबवत असतो। या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होईल। कांद्याच्या क्षेत्रात काम करत असताना महत्त्वाची अडचण जाणवली ती म्हणजे निश्चित नसलेल्या कांद्याची क्वालिटी पॅरामीटर। या अडचणीवर मात करण्यासाठी ॲग्रोग्रेड स्टार्टअप कंपनीच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञान वापरून कांदा प्रतवारी यंत्र विकसित केलेले आहे। महा एपीसीच्या प्रयत्नाने व नाफेडच्या मदतीने तसेच महाराष्ट्र शासनाच्या धोरणात्मक उपक्रमाने हा प्रकल्प आज अस्तित्वात येत आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हक्काची बाजारपेठ उभारण्याचा आमचा मानस आहे आणि शासनाकडून कांद्याच्या बाबतीत शेतकरी उत्पादक कंपनी तसेच शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे ही नम्र विनंती। धन्यवाद। धन्यवाद सानप साहेब। यानंतर पुणे जिल्ह्यातील वैष्णवधाम फार्मर प्रोड्युसर कंपनी, वैष्णवधाम पारुंदे जुन्नर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार, मी दगडू सीताराम पवार, वैष्णवधाम पारुंदे फार्मर प्रोड्युसर कंपनी। हॅलो, नमस्कार, मी वैष्णवधाम पारुंदे फार्मर प्रोड्युसर कंपनी दगडू सीताराम पवार चेअरमन बोलतोय। हा जो पीपीआयडीचा नाफेड महाएपीसी कांदा साठवणूक उपकरण सुविधा केंद्र स्थापन करण्याचा उद्देश मुळात शेतकऱ्यांचा कांदा तालुका हा बागायती म्हणून ओळखला जातो। शेतकरी नगदी पीक म्हणून शेतकरी या सुविधेत कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करतो, परंतु बांधावरती शेतकऱ्यांची खरेदी केली जाते, त्यामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात होते आणि त्या अनुषंगाने नाफेड मार्फत आपण कांदा खरेदी करणार आहे। त्या अनुषंगाने नाफेडच्या खरेदीमुळे शेतकऱ्यांना एका वेळीच सगळं पेमेंट त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे, कुठल्याही प्रकारची फसवणूक शेतकऱ्यांची होणार नाही आणि जवळपासच्या सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे। धन्यवाद पवार साहेब। यानंतर शिरूर तालुक्यातील पुणे जिल्हा भीमागोड फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संतोषजी नागवडे आपल्या सोबत आहेत। नागवडे साहेब, आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार, मी संतोष नारायण नागवडे, अध्यक्ष भीमागोड ऍग्रो प्रोड्युसर कंपनी सिटी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। तरी आमची शेतकरी उत्पादित कंपनी ही नाफेड आणि महाएपीसी यांच्या संयुक्त भागीदारीचा एक सहभाग आहे। तरी या प्रकल्पाचा एक कंपाऊंड म्हणून हा 50 टन वजन काटा याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। तरी या प्रकल्पाचा महत्वपूर्ण भाग हा मार्केटिंग सुविधा आहे। आम्हाला कांदा मार्केटिंगसाठी 10 ते 12 किलोमीटर दूर जावं लागत होतं, तरी या सुविधांमुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा तो मुर्दन जो आहे तो शेतकऱ्यांना भरावा लागत होता। तरी या सुविधा केंद्रामुळे तो शेतकऱ्यांना या ठिकाणी जवळ झाल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे। धन्यवाद। यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून वांबोरी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे प्राध्यापक चिंदे आपणाशी संपर्क साधतील। चिंदे सर, आपण अनम्यूट करावं। नमस्कार, मी गंगाधर मारुती चिंदे, अध्यक्ष वांबोरी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, वांबोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर। गेल्या 2 वर्षांपासून आम्ही कांदा पिकांमध्ये संस्थात्मक खरेदीदारांबरोबर तसेच नाफेड सोबत काम करत आहोत, परंतु या संस्थात्मक खरेदीदारांबरोबर काम करत असताना अनेक समस्यांना आम्हाला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागत होतं। परंतु आज नाफेड महा एपीसी आणि वांबोरी एपीसी यांच्या संयुक्त विद्यमान हा महा युनियन प्रकल्प जो उभारला गेला आहे, या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तसेच संस्थात्मक खरेदीदारांना देखील अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत। या 2020 मध्ये
साधारणपणे 4 कोटींपर्यंत आम्ही कांद्याचं या ठिकाणी वांबोरी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून खरेदी विक्री केली होती, परंतु आता या महाओनियन प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या वर्षामध्ये हाच टर्नओव्हर जो आहे तो 20 कोटीपर्यंत नेण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा या केंद्रामध्ये आम्ही निर्माण केलेल्या आहेत आणि अशा सर्व सुविधा या संस्थात्मक खरेदीदारांसाठी आवश्यक असलेल्या निर्माण झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणाहून व्यवसाय चालेल आणि त्याचा फायदा आमच्या पंचकृषीतील सभासद शेतकऱ्यांना तसेच इतर शेतकऱ्यांना होईल. ही सुविधा निर्माण करण्यासाठी नाफेड महाएफपीसीने जे सहकार्य केलं त्याबद्दल मी आभार मानतो. धन्यवाद. यानंतर औरंगाबाद मधून वैजापूर तालुक्यातून गोदा फार्म संलग्न कर्माड फार्मर प्रोड्युसर कंपनी यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी मार्केटिंग लिंकेजची गरज मला माझे सहकारी भारत सप्पा यांना जाणवली. त्या दृष्टीने महा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मार्गदर्शनाने देशांतर्गत बाजारपेठेत परिसरातील शेतमालाचे वितरण केले. यामध्ये 18-19 मध्ये जेव्हा कांद्याचे दर 1 रुपया प्रति किलो होते त्यावेळेस सुमारे 800 मेट्रिक टन देशांतर्गत बाजारपेठेत कांदा पाठवला. तसेच 2019-20 मध्ये 341 शेतकऱ्यांचा सुमारे 2146 मेट्रिक टन कांदा नाफेड मार्फत शेतकऱ्यांच्या कांदा चाळी भाडे तत्वावर घेऊन त्यामध्ये साठवणूक केला व टंचाई काळात नाफेडच्या मार्गदर्शनात वितरित केला. कांदा सारख्या नाशवंत शेतमालास योग्य बाजार भाव मिळण्यासाठी साठवणूक सुविधेची गरज जाणवली. त्या दृष्टीने मा एपीसी व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने पीपीआयडी प्रकल्प कार्यान्वित केला. सदर प्रकल्पामार्फत परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमाल देशांतर्गत बाजारपेठ योग्य बाजारभावात विकण्यात मदत होईल. धन्यवाद. धन्यवाद. मी सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींचं आभार व्यक्त करतो की त्यांनी आपलं जे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्तरावरती पायाभूत सुविधा निर्माण करायची होती या प्रकल्पांतर्गत गेले वर्षभर सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील त्यांना काही अडचणी आल्या होत्या, परंतु या सर्व प्रश्नांवरती त्यांनी मात करून हा प्रकल्प साकारला आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आपला साकारण्यात आलेला आहे. हमारे बीच नेफेड के प्रबंध निदेशक संजीव कुमार चड्डा है, उनके साथ उनकी पूरी टीम है. एएमडी एसके सिंह साहब है, एग्जीक्यूटिव डायरेक्टर कमलेंद्र श्रीवास्तव जी है, जिन्होंने पूरा आउट ऑफ बॉक्स जाके ये इंफ्रास्ट्रक्चर हमें क्रिएट करना है. नेफेड तो प्राइस स्टेबिलाईजेशन फंड के अंदर काम करती थी, लेकिन वो काम खाली नाशिक और पिंपलगांव बसवंत एरिया में होता था, लेकिन वो पूरा काम पूरे स्टेट में विलेज लेवल पर कैसे हम लोग लेके जा सकते, इस थॉट को एक्शन पॉइंट पे जिन्होंने लाया वो चड्डा साहब हमारे सामने है. तो मैं चड्डा साहब को रिक्वेस्ट करता हूँ कि सर आप अपना मनोगत व्यक्त करें. माननीय मुख्यमंत्री जी, माननीय मंत्री महाराष्ट्र शासन और यहाँ पे उपस्थित किसान भाई जितने भी एफपीओ से हैं, सर सबको मेरा नमस्कार. आज हमारे लिए बहुत शुभ दिन है. आज नेफेड 62 वर्ष पूरा किया. हमारा कल फाउंडेशन डे है और माननीय मुख्यमंत्री जी इतना बड़ा प्रोजेक्ट इनॉग्रेट कर रहे हैं, इसके लिए मैं बहुत धन्यवाद देता हूं. सर ये पूरे देश में पहली बार ऐसा हो रहा है कि जब कोई राष्ट्रीय संस्था किसानों की संस्थाओं के साथ मिलके इस तरह का पार्टनरशिप करके इतना बढ़िया इंफ्रास्ट्रक्चर सेटअप कर रहे हैं. तो इसमें हम एज बिजनेस पार्टनर्स काम कर रहे हैं, इसमें कोई भी बड़ा या छोटा नहीं है. सारे जो ट्राइपार्टाइट एग्रीमेंट किया है सारे एफपीओ हमारे पार्टनर हैं. तो इस बार सर जो लॉकडाउन हुआ तो हमने लॉकडाउन में जब किसानों को कांदा का रेट ठीक नहीं मिल रहा था उस समय हमने 100 करोड़ रुपए का कांदा खरीदा है सर, और जो 4-5 जिले हैं उनमें हमने स्टोर करके रखा है और पूरे देश में हम सप्लाई करेंगे उसको, ये बफर के लिए किया है. तो ये सर हमारा प्रयास बहुत छोटा है, इसको हम चाहेंगे बाकी जिलों में भी हम इसमें ले जाएं और किसान जितने एफपीओ हैं उनको अपने साथ जोड़ें और नया इंफ्रास्ट्रक्चर हम क्रिएट करें. और इसमें आपका मार्गदर्शन हमें जैसे भी मिला है वैसे भी मिलता रहेगा और बाकी जिलों में भी हम सर ऐसा काम कर पाएंगे. ये सेंटर सर जो कांदा का जो स्टोरेज है 4-6 महीने के लिए, उसके बाद बिजनेस सेंटर की तरह हम इसको यूज करेंगे.
यहाँ पे सॉर्टिंग, ग्रेडिंग, पैकिंग, प्रोसेसिंग, माइक्रो प्राइमरी प्रोसेसिंग फैसिलिटीज हम डेवलप करेंगे, सो दैट ये जो एफपीओ के हमारे भाई हैं, किसान हैं, ये बाकी के 6 महीने में वेजिटेबल्स और फ्रूट्स का व्यापार भी कर पाएंगे। तो इससे पूरा साल इनको इनकम जनरेशन होगा और अच्छी प्राइस भी सर सारे किसानों को मिलेगी। तो ये सर जो प्रोजेक्ट है जिसको आज आप इनॉग्रेट करने वाले हैं, पूरे देश के लिए सर एक मार्गदर्शक रहेगा, बाकी जगह में भी हम एफपीओस के साथ इसी मॉडल पे काम कर पाएंगे। सर आपके ध्यान में मैं ये लाना चाहूंगा कि हम पिछले 3 साल से एफपीओस के साथ काम कर रहे हैं महाराष्ट्र में, 500 करोड़ से ज्यादा की दालें हमने खरीदी हैं सर एफपीओस के साथ। तो मेरा ये अनुरोध रहेगा कि जो एफपीओस की फेडरेशन है उनको अगर आप प्रोक्योरिंग एजेंसी सरकार की तरफ से अनाउंस कर देंगे तो इनको सर उससे बिजनेस मिलेगा और किसानों को ट्रांसपेरेंट वे में एमएसपी भी हम दे पाएंगे उससे। तो मैं पुणे सर नैफेड की तरफ से आपका सर आभार प्रकट करता हूँ, आपने इतना समय दिया और आपके मार्गदर्शन को हम आगे भी इस तरह से काम करेंगे और जो ऑनियन वैल्यू चेन है बाकी डिस्ट्रिक्ट्स में भी हम डेवलप करेंगे ताकि सभी छोटे किसानों को हम फायदा दे पाए। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद चड्डा साहब, आपने जो सपोर्ट महाराष्ट्र के फार्मर प्रोड्यूसर कंपनीज को दिया है और जो सपोर्ट के कारण महाराष्ट्र की फार्मर प्रोड्यूसर कंपनी आज पायलट तौर पे काफी बड़े नए नए प्रोजेक्ट को लेके सामने आ रही है, तो मैं आपको पूरा विश्वास दिलाता हूँ कि हमारी सरकार और हमारे किसान भाई और किसान उत्पादक कंपनी जो एक आपका नेशनल एक विजन है उसको हम पूरा करेंगे। उसके बाद हमारे बीच आपल्या राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे आपल्या सोबत आहेत। कृषि विभागाचा या प्रकल्पामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल आहे। राष्ट्रीय कृषि विकास योजना ही जरी केंद्र पुरस्कृत योजना असली तरी राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत राज्यात कोणते प्रकल्प करायचे आणि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप इंटीग्रेटेड एग्रीकल्चर डेव्हलपमेंट हा देशातील एकमेव प्रकल्प राबवणारे हे महाराष्ट्र राज्य आहे आणि याच्यातून वेगवेगळे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट राज्याने देशाला दिलेले आहेत आणि ह्या प्रकल्पाचे देखील कृषी आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाने हा प्रकल्प मंजूर केलेला होता। तर मी भुसे साहेबांना विनंती करतो की साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। महाउद्यान प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेब, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आदरणीय सुभाषजी देसाई साहेब, नाफेडचे माननीय चड्डाजी, फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे सर्व सन्माननीय सभासद शेतकरी बंधू ज्यांनी या सर्व गोष्टींचं नेतृत्व केलेले, ते सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी महाओनियन या जो काही कांदा साठवणूक, त्याचं ग्रेडिंग, त्याचं वेईंग या सर्व प्रकल्पामध्ये ज्या काही सुविधा आहेत या प्रकल्पाला हार्दिक शुभेच्छा देतो। येणाऱ्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रकल्प महाराष्ट्रामध्ये उभे राहोत अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो। कांदा म्हटलं तर तसा अतिशय संवेदनशील विषय आहे आणि म्हटलं तर कांदा कांद्याचा धाक फार मोठमोठ्या अगदी दिल्ली सरकारला तर कांद्याचा नेहमी धाक पडलेला असतो, असं हे एक पीक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। देशाच्या पातळीवर जर आपण विचार केला तर मला वाटतं की 250 लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन होत आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणतः एक 50-55% देशाच्या उत्पन्नामध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा त्या ठिकाणी असतो आणि म्हणून देश पातळीवर कांदा पुरवण्याचं मोठं काम महाराष्ट्रातले शेतकरी बांधव अतिशय कष्टपूर्वक त्या ठिकाणी करत असतात। ही वस्तुस्थिती आहे की कधी कधी कांद्याला एक चांगला भाव मिळतो 2-5-10 वर्षातून, कधीतरी एखादं वर्ष असं येतं की कांद्याला तेजी असते आणि बऱ्याचदा अशी परिस्थिती असते की शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला कांदा मार्केट पर्यंत नेण्याचा साधा खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा सुटतो, ही पण वस्तुस्थिती असते आणि म्हणून कांद्याच्या संदर्भात आपण बघितलं असेल की वारंवार अनेक वेळ शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी आंदोलन सुद्धा उभी केलेली आहेत, आपलं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे।
आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणे कांदा साठवणुकीच्या दृष्टिकोनातून एक चांगलं पाऊल पडत आहे. यापूर्वीच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून 21 लाख मेट्रिक टन कांदा साठवण्याची क्षमता व्यक्तिगत पातळीवर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी उभी झालेली आहे आणि वर्षभर म्हणजे या कांदा चाळीच्या माध्यमातून जेव्हा शेतकरी बांधवांचा कांदा पिकवून शेतात बाहेर येतो तर स्वतःच्याच शेतातल्या कांदा चाळीच्या माध्यमातून तो कांदा साठवण्याचं काम शेतकरी बांधव त्या ठिकाणी करत असतात आणि जेव्हा जेव्हा त्यांना वाटतं की आता बाजारामध्ये 2 पैसे दर आहे तर तो कांदा स्वच्छ करून त्या ठिकाणी त्याचं ग्रेडिंग करून शेतकरी बांधव कांदा विकायला त्या ठिकाणी आता आपण बघितलं असेल की चालू वर्षाला किंवा अनेक वेळेस असा अनुभव येतो की बऱ्याच कांदा चाळीमध्ये कांद्याचंही नुकसान त्या ठिकाणी होत असते आणि म्हणून अशा पद्धतीने सेंट्रलाइज सिस्टीमच्या माध्यमातून जर शेतकरी बांधवांना कांदा साठवण्याच्या व्यवस्था झाल्या तर मला वाटतं की निश्चितच ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु हे बोलत असताना सुद्धा मला काही गोष्टी स्पष्टपणे नमूद करायच्या आहेत की तसं बघायला गेलं तर सहकार असेल किंवा आता फार्मर प्रोड्युसर कंपन्या हा काही नवीन विषय महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांच्या साठी त्या ठिकाणी निश्चितपणे नाही. सहकाराची तर परंपरा गेल्या शेकडो वर्षाची महाराष्ट्राने उभी केली आणि देशाच्या पातळीवर आणि देशाच्या बाहेरही या संकल्पनेचा कमी अधिक प्रमाणात काम उभं राहिलेलं आहे. परंतु आपण बघितलं असेल की काही मग त्याच्यामध्ये उद्दिष्ट असं होतं की एक व्यक्ती जर कोण काय करू शकत नाही तर अनेक व्यक्तींनी अनेक शेतकऱ्यांनी एकत्रित यायचं तो प्रकल्प उभा करायचा आणि तो उभा केलेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून जे काही फायदा त्याच्यात होणार आहे तो खारीचा वाटा त्या फायद्याचं वाटप त्या नफ्याचं वाटप सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा प्रकारची कन्सेप्ट सहकारमध्ये पडली आणि मला वाटतं की तीच कन्सेप्ट पुढे कंपनी कायद्याच्या माध्यमातून त्याला कायद्याचं स्वरूप देऊन आता फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून हे सगळे विषय पुढे येत आहेत आणि अनेक शेतकरी बांधव फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून चांगलं काम त्या ठिकाणी करत आहेत. मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना आता नाफेडचे चड्डाजी पण इकडे आहेत. त्यांनी आता सांगितलं की आम्ही इतके याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली परंतु चड्डाजी मला स्पष्टपणे नमूद करायचं आहे की जेव्हा कांद्याला दर मिळत नव्हते तर साधारणतः 600 ते 700 रुपयापासून आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा त्या ठिकाणी खरेदी केला आणि आता कुठे 1500-2000 रुपये तर कांद्याला भाव मिळतो आहे तर 600 रुपयाने कांदा खरेदी केलेला शेतकरी त्या ठिकाणी आता प्रश्न निर्माण होत आहेत. ते बोलतायत की आता 1500-2000 रुपये भाव आहे तर त्या दराप्रमाणे आम्हाला पैसे मिळाले पाहिजे आणि म्हणून असं काही मॉडेल आपण त्या ठिकाणी असलं पाहिजे की जेणेकरून मार्केटमध्ये जास्तीत जास्त जो दर असेल तो दर त्या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे आणि असं जर झालं नाही तर मग हे आपण किती इन्फ्रास्ट्रक्चर मोठे उभा केले तर त्या शेतकऱ्यांना शेवटी आपलं सर्वांचं जे उद्दिष्ट आहे की ही लाखोने जी आमची शेतकरी बांधवांची संख्या आहे त्यांच्या पदरामध्ये काय पडतंय ते कसे स्वतःच्या पायावर उभे राहतील या मार्केटच्या दराचा फायदा त्या शेतकरी बांधवांना कसा होईल मला वाटतं की हे आपलं अंतिम उद्दिष्ट त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि म्हणून आता एकीकडे बाजारामध्ये 2000-2500 रुपये दराने कांदा विकला जातो आहे आणि तिथे 600-700 रुपयाने नाफेडने मग त्याच्यामध्ये महा एपीसीच्या पण अनेक शेतकरी गटांनी कांदा खरेदी करून ठेवलेला आहे. ठीक आहे, तेव्हा शेतकरी बांधवांना असं वाटत होतं की कदाचित दरवाढ होणार नाही आणि म्हणून त्याने ते 600-700 रुपयाने कांदा विकून टाकला. त्याच्याच चाळीमध्ये तो कांदा अद्यापही स्टोअर केलेला आहे आणि मग अशा प्राप्त परिस्थितीमध्ये मला वाटतं की नाफेडचं पण सरकारचं धोरण असं असलं पाहिजे की आज जर 2500-2000 रुपयाने जर कांद्याला दर मिळत असेल तर त्या दराप्रमाणे त्या शेतकऱ्यांना जर ते दर मिळाले तर खऱ्या अर्थाने याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकेल, नाहीतर फक्त इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिले आणि त्याचा लाभ जर शेतकऱ्यांना होणार नाही तर मला वाटतं की मग अशा योजनांच्या माध्यमातून खूप काही चांगलं पण निष्पन्न होणार नाही. तर याची काळजी आपल्याला सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी निश्चितपणे घ्यावी लागेल. बाजार हस्तक्षेप योजनेच्या माध्यमातून
आपण बघितलं असेल की कांद्याला पाठीमागच्या काळामध्ये केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तूंमधून कांद्याला वगळला आणि त्याच्या त्या नियमावली करत असताना त्याच्यात अगदी युद्धजन्य किंवा खूप वेगळी परिस्थिती निर्माण असली तर त्यावेळेस केंद्र सरकारने काही अधिकार स्वतःकडे ठेवले. मला वाटतं की आता कुठेतरी एक 1-2 हजार रुपयाचा भाव कांद्याला मिळायला लागला आणि केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी घोषित केली आणि त्याच दिवशी 1,500 रुपयाने कांद्याचे दर त्या ठिकाणी मार्केटमध्ये पडले. आणि म्हणून या सर्व गोष्टींवर निश्चितपणे विचार मंथन करून आपल्याला त्याचं नियोजन पण करण्याची आवश्यकता आहे. मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरचा लाभ शेतकऱ्यांच्या पर्यंत गेला पाहिजे, नाहीतर मग किती पण योजना सरकारने आणल्या तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून जसं सहकारमध्ये काही गुडभर लोक मोठी झाली परंतु सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांच्या पत्रात काही पडलं नाही. महाराष्ट्रामध्ये फिरत असताना काही ठिकाणी काही फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचं पण असं चित्र दिसतंय की 4 लोक फक्त पुढे येतात. आता आपली नाशिकची पण शिंदे साहेबांचं एक चांगलं फार्मर प्रोड्युसर कंपनी काम करते आहे. मला वाटतं की अशा अनेक चांगल्या सर्व साधारण शेतकऱ्यांना सोबत घेऊन काम करणाऱ्या जर शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपन्या उभ्या राहिल्या तर निश्चितपणे शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ शकतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची जी संकल्पना आहे विकेल ते पिकेल, म्हणजे बाजारामध्ये ज्या गोष्टीची मागणी आहे त्या गोष्टीचं शेतकऱ्यांनी पीक घेतलं पाहिजे, त्या पद्धतीचं दर्जेदार उत्पादन आलं पाहिजे. जगाच्या पाठीवर काय संशोधन आहे ती संशोधन आपली तिकडं आली पाहिजे आणि ज्यांच्या सर्वांच्या माध्यमातून 2 पैसे शेतकरी बांधवांना जास्तीचे मिळाले पाहिजे. कायमच्या सरकारच्या कुबड्या शेतकरी बांधवांना घ्याव्याच लागणार नाही, ते स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहतील. मला वाटतं की कृषी विभागाच्या माध्यमातून आता करोनाचं जरी संकट असलं तरी काही काही छोट्या छोट्या उपक्रमाच्या माध्यमातून मार्गक्रमण करण्याचा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि अशा या कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाने जी स्मार्ट योजना आहे की ज्याच्यामध्ये अर्बन प्रोड्युसर कंपन्यांना प्रकटीकरण करणं, प्रक्रिया उद्योगांना पाठबळ देणं, गोडाऊनची व्यवस्था असेल, ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल, महिला बचत गटांचं सक्षमीकरण करणं, हे सर्व उपक्रम आपण त्याही योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी हाती घेणारच आहोत की जेणेकरून शेतकरी बांधव आपले सक्षम झाले पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जे उद्दिष्ट आहे की चिंतामुक्त शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे, त्या दिशेने आपण सर्वजण मिळून कामकाज करूया. एवढाच शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण जी महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं आणि या निमित्ताने एक जी महत्वपूर्ण सूचना केलेली आहे, मला असं वाटतं की नाफेडचे चड्डा साहब जरूर जो हमारे मंत्रीजीने सूचना की है उसके ऊपर काम करेंगे. और चड्डा साहब ने पहली बार नेफेड को आउट ऑफ बॉक्स जाके काफी स्कीम्स को इम्प्लीमेंट किया है. आपने मंत्री जी का हमारा कहना यही था कि जो प्राइस स्टेबिलाइजेशन फंड का जो हमारा एग्जिस्टिंग स्कीम है उसमें किसानों को हम सपोर्ट करते हैं जब प्राइजेस डाउनफॉल हो रहा है, लेकिन प्राइजेस जब बढ़ते हैं तभी भी किसानों को अगर बेनिफिट देना है तो उसका भी एक मोडस ऑपरेंडी डिफाइन करना चाहिए. तो मुझे डेफिनेटली लगता है सर आप इसके ऊपर सोचेंगे और गवर्नमेंट ऑफ इंडिया से पीएसएफ में कुछ अमेंडमेंट्स या गाइडलाइंस में चेंजेस है वो आप करवा के महाराष्ट्र के किसानों को जरूर फायदा देंगे. दुसरी भुसे साहेबांनी जी आपल्या सगळ्यांना जे मार्गदर्शन केलं आणि जी एक सूचना पण केलेली आहे, मला असं वाटतं की गेल्या 3 वर्षांपासून शेतकरी उत्पादक कंपन्या मूल्यवर्धन साखळीमध्ये काम करून थेट शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे जे आपण पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्या MD नाफेड यांनी सांगितल्याप्रमाणे त्या एक व्यावसायिक भागीदारीचं प्रारूप आहेत, त्यामुळे नक्कीच प्रॉफिट अँड लॉस ह्या तत्वावरतीच हे जे काही आपण पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्या काम करणार आहेत. त्यामुळे आपण जो आम्हाला सूचना केलेली आहे त्या पद्धतीने राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या पारदर्शकपणे सक्षमपणे काम करतील याची मी आपणाला ग्वाही देतो. यानंतर आपल्या सोबत राज्याचे उद्योग मंत्री सुभाषजी देसाई साहेब आहेत. देसाई साहेबांनी गेल्या 5 वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपनी चळवळीला राज्यामध्ये मोठं पाठबळ दिलेलं आहे. उद्योग विभागाच्या माध्यमातून थेट भूखंड देण्याचा निर्णय असो
वा वेगवेगळे प्रकल्प अन्न प्रक्रियेच्या संदर्भात राबवण्याचा निर्णय असो, देसाई साहेब प्रामुख्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांना खूप पाठबळ देतात, तर मी सरांना विनंती करतो की आणि आजच्या कार्यक्रमाचा देखील जो नियोजन आहे त्याच्यामध्ये सरांनी आज आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यामुळे आजचा आपला हा कार्यक्रम पार पडू शकलेला आहे. तर मी सरांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, सर्व शेतकरी बांधव आणि मान्यवर, सर्वप्रथम मी आपले सर्वांचे आभार मानतो की मला या ठिकाणी आपण सामील करून घेतलं. कोणी प्रश्न विचारेल की हमारे अंग नाही मी तुम्हाला क्या काम आहे, कारण मी पडलो उद्योग विभागाचा मंत्री आणि हे सगळं शेतकऱ्यांचं काम आहे. परंतु या निमित्तानं मला नमन करताना आनंद होत आहे की आता दादा भुसे यांचा कृषी विभाग आणि माझा उद्योग विभाग हे हातात हात घालून शेतकरी हिताच्या ज्या योजना आहेत त्यांची सुरुवातच करत आहे आणि आम्ही सुद्धा त्यासाठी काही ना काहीतरी मदत करू शकतो हे इथे नमूद करताना मला आनंद होत आहे. खरं तर असं आहे की MIDCने एक प्लग अँड प्ले ही योजना घेतली, जिचा उल्लेख आमचे उपमुख्य अधिकारी संजय काटकर यांनी केला. या प्लग अँड प्ले म्हणजे उद्योजकांना औद्योगिक गाळे MIDCने बांधून द्यायचे. मी असा विचार करतो की MIDCने फक्त उद्योजकांना देताना केवळ हे कारखान्यांचे धडधड आणि यंत्र बसवण्यापुरतं मर्यादित न राहता शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, त्या पण कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी का हे प्लग अँड प्ले धोरण अवलंबून येईल. आणि म्हणून अशा प्रकारचे उपक्रम जर पुढे येत असतील तर ह्या शेतकऱ्यांसाठी MIDCच्या गुंतवणुकीतून तयार शेड बांधून देणं आणि त्या भाड्याने उपलब्ध करून देणं म्हणजे ह्यांची मोठी गुंतवणूक होणार नाही, गुंतवणूक कमी होईल. नाफेडचा निधी आहे तो अर्धा वापरता येईल आणि अर्धा MIDCचा आणि त्याच्यातून जी निर्माण होणारे ही औद्योगिक शेड्स असतील किंवा साठवणुकीची केंद्र असतील किंवा प्रक्रिया केंद्र असतील ही तयार करून शेतकरी बांधवांच्या हितासाठी त्यांचा वापर करता येईल अशा प्रकारची योजना मी या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे. मला वाटतं तिचा फायदा अधिक होईल. आज त्याची एक सुरुवात वेगळ्या पद्धतीने झाली आहे पण आम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊ इच्छितो. आणि ही जी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन योजना आहे स्मार्ट, त्याच्यातून हे भांडवली उत्पादन अनुदान हे दिलं जातं, त्या अनुदानाचा ह्याच्यात वापर करता येईल आणि MIDCची जमीन, स्मार्ट योजनेतलं भांडवल, नाफेडचा सहभाग अशांच्या एकत्रीकरणामुळे आणि सहकार्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री आपण विकेल ते पिकेल ही जी घोषणा दिलेली आहे, मला तर असं वाटतं की शेतकरी बांधवांच्या हातामध्ये यशाची एक गुरुकिल्ली आपण दिलेली आहे आणि खरोखर जे ग्राहकाला पाहिजे, बाजारपेठेला पाहिजे तशा प्रकारचा शेतमाल हा चांगल्या साठवणूक केंद्रातून त्याची प्रक्रिया करून तो जर दिला गेला तर निश्चितच जी प्रचंड मालाची शेतमालाची नासाडी होते हे जे आपल्या कानावर येतं हे हळूहळू कमी होईल आणि विकला जाईल 100% अशा प्रकारचा माल देण्याची ही केंद्र ठिकठिकाणी उभी राहू शकतील. आणि या ठिकाणी नाफेडने सुद्धा 40% भांडवली अनुदान देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा MIDC चांगलं सहकार्य देऊन चांगला उपयोग करून घेईल आणि पर्यायी बाजार आणि प्रक्रिया केंद्र ठिकठिकाणी उभी राहतील. तालुक्यात जे पिकतंय, जे प्रमुख पीक असेल, त्या पिकासाठी प्रक्रिया आणि साठवणूक केंद्र जर अशा सहयोगातून उभं राहिलं तर मला असं वाटतं की शेतमाल फेकून देण्याचे किंवा तो सोडून गेला हे दुर्दैवाने पाहण्याची जी पाळी येते ती शेतकऱ्यांवर पाळी येणार नाही. मालाचा प्रत्येक हिस्सा, सर्व घटक हा विकला जाईल अशा पद्धतीनं ते हाताळला जाईल अशा सुविधा या तिथून निर्माण होत आहेत. या निमित्तानं एक चांगलं पाऊल पडलेलं आहे आणि शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बांधव आणि शासनाची सर्व अंग जी आहेत ही एकत्रितपणानं आपल्या शेतकरी बांधवांच्या हितासाठी त्याचं जे उत्पादन आहे ते सुरक्षित करण्यासाठी आणि त्याच्यातून अधिक लाभ त्याला कसा मिळेल यासाठी इथून पुढे
एकत्रितपणे काम करतील. एक चांगला शुभारंभ झाला त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो आणि ह्या कार्याला भावी काळामध्ये भरपूर शुभेच्छा देतो. दादा भुसे कृषी मंत्री आणि आमचा उद्योग विभाग म्हणून आम्ही एकत्रितपणे ह्या गोष्टी पुढे कशा नेता येतील, गतिमान कशा करता येतील यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपण जे आम्हाला मार्गदर्शन केलं. और नाफेड एमडी उनको मैं बताना चाहता हूँ, हमारे मंत्री जी ने यही कहा है कि नेफेड अगर साथ में आती है तो हमारा इंडस्ट्री डिपार्टमेंट भी जमीन देने के लिए तैयार हो जाएगी. जो डिफरेंट डिफरेंट स्कीम्स है उसको साथ में लेके इंटीग्रेटेड हम काम कैसे कर सकते, एग्रीकल्चर डिपार्टमेंट हो, इंडस्ट्री डिपार्टमेंट हो और नेफेड मिला के ऐसा इंफ्रास्ट्रक्चर किसानों के लिए अगर खड़ा होता है तो उसमें इंडस्ट्री डिपार्टमेंट भी जरूर आगे आ जाएगा. धन्यवाद सर. यानंतर मी जातो आहे मुख्यमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांकडे. साहेबांना मी विनंती करतो की आजच्या आपल्या या प्रकल्पांचं ई लोकार्पण मुख्यमंत्री महोदयांनी कळ दाबून करावं. धन्यवाद सर. आज आपण या ठिकाणी सहा प्रकल्पांचं ई लोकार्पण केलेलं आहे. याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दोन, औरंगाबाद या ठिकाणच्या दोन शेतकरी उत्पादक कंपन्या, नाशिक मधील एक, अहमदनगर जिल्ह्यामधील एक उत्पादक कंपनीच्या पायाभूत सुविधांचा समावेश आहे. आगामी काळामध्ये राहिलेल्या प्रकल्पांचं देखील आम्ही तातडीने काम पूर्ण करू आणि त्याचा देखील लवकर ई लोकार्पण सोहळा आपल्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत करण्याची आम्हाला संधी द्यावी अशी विनंती करतो. त्याचसोबत आगामी काळामध्ये महाराष्ट्रातल्या 50 प्रमुख कांदा उत्पादक तालुक्यांमध्ये देखील अशा पद्धतीच्या 250 शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्तरावरती जर सुविधा उभ्या राहिल्या तर राज्यातील 10% उत्पादित झालेला शेतमाल नक्कीच संघटित स्वरूपामध्ये जाईल आणि कांदा उत्पादकांचे प्रश्न बऱ्या प्रमाणात सोडल्या जाण्याची एक संधी निर्माण होईल. धन्यवाद सर. यानंतर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण करावं. आजच्या या महाअनियन, महाअनियन म्हटल्यानंतर दोन गोष्टी आहेत, महा म्हणजे मोठं आणि महा म्हणजे महाराष्ट्र. आपलं राज्य हे महाराष्ट्रच आहे आणि ह्या प्रकल्पाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने आपण सगळेजण जमलेला आहात. माझे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत, माननीय उद्योग मंत्री आहेत, कृषी मंत्री आहेत, अब्दुलभाई सत्तार इकडे बसलेले आहेत, वैजापूरचे बोरणारे साहेब आमदार हे माझ्या इकडेच आता होते, बैठकीला बोलवले होते. एकूणच माझे सगळे सहकारी, ह्या नाफेडचे आपले संजीव कुमारजी, त्यांचे सहकारी आणि उपस्थित माझ्या शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, देसाई साहेबांनी आपल्या भाषणाला सुरुवात करताना असं म्हटलं होतं की कृषी खात्याच्या कार्यक्रमामध्ये मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम आहे असं कोणतरी त्यांना विचारेल. अब आप दोनों एक आंगणे में आही गए तो मेरा क्या काम उस काम क्या है उस आंगणे में, आप दोनों है संभाल लो. अभी एका गोष्टीचं मला नक्कीच समाधान आहे. एक जे मी काय बोललो ते मनापासून बोललो, याचं कारण आता किती वर्ष झाली मला कल्पना नाही, पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली भरडला जात होता, आजही काही प्रमाणात तो आहे, नाही अशातलं माझं म्हणणं नाहीये, पण तेव्हा देता की जाता ह्या एका माध्यमातून शिवसेनेने राज्यभर शेतकऱ्यांचे मेळावे घेतले होते आणि शेतकरी हा कर्जमुक्त झालाच पाहिजे ही मागणी लावून धरली होती. तेव्हा माझ्यावरती टीका झाली होती, हा पडला शहरी बाबू, याला काय कळतंय शेतीतलं, याला रताळ कुठं लागतंय, हे कुठे लागतंय. ठीक आहे, मी मनापासून काम करतो. त्याही वेळेला मी असं म्हटलं होतं की मला शेतीतलं काही कळत नाही आणि शेतीतलं काही कळून घ्यायची मला गरज नाही, पण मला शेतकऱ्याचे आश्रू कळतात आणि ते आश्रू पुसायचे कसे हे माझं फार मोठं एक स्वप्न होतं. आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती मी विराजमान झालेलो आहे आणि मी बसल्यानंतर रात गई मात गई हे माझ्याकडनं होणार नाही. जे काय मी बोललो होतो, जे स्वप्न मी काय पाहिलं होतं, हे स्वप्न माझ्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी बघितलं होतं. आणि ते स्वप्न डोळ्यात साठवल्यानंतर आज कांद्याचा विषय, कांदा डोळ्यात पाणी आणतो, तो कधी शेतकऱ्याच्या आणतो, कधी सरकारच्या आणतो, कधी ग्राहकांच्या आणतो, पण हे किती दिवस चालू ठेवणार. आपलं सरकार आल्यानंतर आपण शेतकऱ्याला कर्जमुक्त करणारच बोलून थांबलो नाही, तर शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं
प्रश्न असा येतो की एकदा कर्जमुक्त केल्यानंतर पुढचा काळ पुढचा सीझन येतो, पुढचा सीझन आल्यानंतर त्याचा पुढचा सीझन येतो, हे सरांकडे याचं चालू राहतं आणि शेतकरी माझा हा परावलंबी राहतो. आज सुद्धा नाफेडचे संजीव कुमार जी आप आए हो, साथ में जुड़ गए हो, मैं आपको धन्यवाद देना चाहता हूं. और साथ ही साथ जो बात आपने कही कि नाफेड को भी 62 इयर्स, तो आपको मैं बधाई देना चाहता हूं, बधाई देना चाहता हूं. और चलो अब शुरुआत तो हुई है. एक जो बात आपने कही बिजनेस पार्टनरशिप, हे फार महत्वाचं आहे, हे फार महत्वाचं आहे. कारण असा कोणताही व्यवसाय नाही की जो पुढे काही नसताना अंधारामध्ये उडी मारतो. आणि तो माझा शेतकरी आहे, त्याच्यासमोर काही नसतं. उद्या मी आज कांदा लावतोय, हा या कांद्याला उद्या काय भाव मिळणार आहे, मार्केट मिळणार आहे की नाही, मग त्याला कधीतरी तुटवडा निर्माण होतो, कांद्याचा भाव वाढतो, कधी कधी अमाप पीक येतं. आणि हा कांदा जो शेतकरी अक्षरशः दिवस रात्र मर मर मरून मेहनत करून प्रसंगी सर्व काही गहाण टाकून मेहनत करून हा कांदा पिकवतो, तो कांदा जेवढं जो काय तो उत्पादन खर्च आहे, तो उत्पादन खर्च सुद्धा त्याला मार्केटमध्ये नेऊन कांदा विकला तरी तो मिळत नाही. आणि मग अशा वेळेला हा कांदा त्याला रस्त्यावरती फेकावा लागतो. फार वाईट वाटतं. मग त्यावेळेला तो कांदा, रस्त्यावर ओतलेला कांदा सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणतो की अरे काय ही परिस्थिती, काय यांची चूक आहे, काय यांचा गुन्हा आहे, याचं काय चुकलं. आणि अशा वेळेला नेमकं हाच एक महत्वाचा मुद्दा आहे ज्याला आपण बिझनेस म्हणतो. ते इतरत्र असं कोणताही उद्योगधंदा नाही, असा कोणताही एखादा उद्योगपती नाही की जो मार्केट रिसर्च करून आपलं प्रोडक्शन करत नाही. संपूर्ण मार्केट रिसर्च करतो, पुढच्या वर्षी कोणत्या उत्पादनाला, आपल्या उत्पादनाला मार्केट मिळणार आहे की नाही, किती प्रमाणात मिळणार आहे, किती प्रमाणात त्याचं उत्पादन केलं पाहिजे, दर्जा काय असणार. दर्जा हा एक फार महत्वाचा भाग आहे. आता एक गोष्ट फक्त आपल्या सगळ्यांच्या चर्चेमध्ये राहून गेली ती म्हणजे जर का ह्याला आपण एक उद्योग म्हणून बघत असू तर ह्याचा माझ्या प्रॉडक्टचा म्हणजे कांद्याचा दर्जा काय असणार. तर संजीव कुमारजी ये भी बात आपको देखनी होगी की आपला आपल्याला जो कांदा पाहिजे त्या कांद्याचा दर्जा काय असायला पाहिजे. शेतकऱ्याला त्याचंही मार्गदर्शन झालं पाहिजे, ती रोपं त्याला दिली गेली पाहिजेत की जो जे विकेल ते पिकेल. म्हणजे मी उलटं म्हणतोय, जे पिकेल ते विकेल नाही, पिकल्यानंतर विकतच असं नाहीये, पण जे विकलं जाणार असेल तेच मी पिकवणार. म्हणजेच त्याचा दर्जा आणि त्याचं एकूण साधारणतः मला किती प्रमाणात पाहिजे. कांदा सुद्धा जेवढा पाहिजे तेवढाच पिकला गेला पाहिजे आणि त्या दर्जाचाच पिकला गेला पाहिजे. पण होतं काय की अनेकदा पीक आल्यानंतर शेतकऱ्याची जमीन तर जेमतेम असते आणि मग त्याला कांदा साठवायचा कुठे, हा प्रॉब्लेम असतो. अनेक ठिकाणी आता जसा कांदा आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, हे आहे, ते आहे, बटाटा आहे, निघतं, कापूस आहे. मधल्या काळात तर मी अशा काही बातम्या पाहिल्या होत्या की परिस्थिती एवढी बिकट होती खास करून मराठवाड्यात की कापूस घ्या आणि जिलबी द्या. हे मी कदाचित जिलबी द्या हे एक उदाहरण झालं, जिलबीच असेल असं नाहीये, कारण तसा माझा शेतकरी जिलबी खाणार आहे अशातला भाग मी म्हणत नाहीये. पण त्याच्याकडे एखादी गोष्ट खरेदी करायला सुद्धा पैसा नव्हता, कापूस साठवायला पैसा नसतो, कांदा साठवा गोडाऊन नसतं, कांदा साठवायला गोडाऊन नसतं. मग आपण ज्याला हरित क्रांती म्हणतो त्या हरित क्रांती नेमकं केलंय काय आपण. शेतकरी जर का स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नसेल तर मग ही हरित क्रांती गेली कुठे, कोणी केली, कोणासाठी केली, त्याचं फळ काय मिळालं. तर त्याच्यासाठी म्हणून गेले काही महिने जे माझं काम चालू आहे आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की आपले कृषी मंत्री राणा भुसे सुद्धा आणि त्यांचं संपूर्ण खातं हे अक्षरशः या योजनेच्या पाठी वेड्यासारखे लागलेले आहेत. माझा शेतकरी जो सोनं पिकवतो, सोनं पिकवतो पण त्या सोन्याचा भाव मिळतो का. हे सोनं कधीतरी त्याला सोन्याचा भाव मिळत असेल पण अनेकदा हे सोनं मातीमोल होतं, म्हणजे अमाप पीक येतं, त्याला भाव मिळत नाही, रस्त्यावरती ओतलं जातं. अनेकदा असं होतं, जसं आता काही ठिकाणी झालेलं आहे, मी माझ्या आत्ताच्या बैठकीत सुद्धा माझ्यासमोर हा प्रश्न आला. अतिवृष्टी हा एक भाग झाला, पूर हा एक भाग झाला, दुष्काळ हा दुसरा मुद्दा झाला. पण अतिवृष्टी नाही, सतत पाऊस पडतोय आणि शेतामध्ये पाणी होतंय, काय करणार तुम्ही. तर ह्या सगळ्या अडीअडचणीतून जर आपल्याला शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर मला असं वाटतं शेतकरी जो असंघटित आहे तो संघटित झाला पाहिजे. आणि मग जसं आता आपण काही कंपन्यांचा उल्लेख केला तशा अनेक कंपन्या किंवा काही कंपन्या ज्या विभागवार स्थापन झाल्या पाहिजेत आणि ज्याला आपण गटशेती म्हणतो तशा पद्धतीने शेती ही याच्या पुढे झाली पाहिजे. नाफेडची साथ ही पाहिजेच, सरकारची साथ तर आहेच. ही दोन्ही दोघही जर का आणि जसं आता उद्योग आणि कृषी या दोन्ही खात्यांनी जर हातात हात घालून काम केलं आणि जे पीक शेतकरी पिकवतो आहे
त्या शेतकऱ्याच्या पिकाला जर आपण बाजारपेठ मिळून दिली, कारण नाहीतर काय होतंय की शेतकरी तो पिकवतोय, जायचं कुठे तेच त्याला कळत नाही, गावच्या बाजारपेठेत गेला आणि त्या गावच्या बाजारपेठेत त्याला भावच मिळाला नाही, तर त्यांनी करायचं काय? तर त्याला हमी भाव नाही, मला आता हमी भावावरती समाधान नाही, त्याला हमखास भाव मिळाला पाहिजे. हमखास भाव म्हणजे नाफेडचं जे काम असतं की स्टॅबिलायझेशन, जसं मला वाटतं दादा भुसेने सांगितलं, म्हणजे जो कभी कभी उपरण्याची की बात होती, अब नीचे नाही जाना आहे, हमें उपरी उपरी जाना आहे. जास्तीत जास्त भाव माझ्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, कारण शेतकऱ्याचे कष्ट मी काल परवाकडे सुद्धा असं म्हटलं होतं, कशाला आज सकाळी सुद्धा मीरा भाईंदरच्या पोलीस स्टेशनचं लोकार्पण झालं. मीरा भाईंदर आपल्या इकडे मुंबईच्या बाजूला आहे आणि त्या पोलीस स्टेशनचं लोकार्पण करताना मी असं म्हटलं होतं की करोनामध्ये आपण सगळेजण काय म्हणतोय, वर्क फ्रॉम होम, जास्तीत जास्त काम हे तुम्ही घरी बसून करा. शेतकरी करू शकतो घरी बसून काम, पोलीस करू शकतो घरी बसून काम. समजा उद्या ठरवलं शेतकऱ्यांनी, अरे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वर्क फ्रॉम होम, मी घरी बसणार, कोण नांगर फिरवणार, कोण तिकडे पिकाला पाणी देणार, कोण कापणी करणार, कोण पेरणी करणार, तर शेतकरी हा कोणतीही सुट्टी घेऊ शकत नाही, शेतकरी कधीही वर्क फ्रॉम होम करू शकत नाही. त्याला असेल त्या मोसमाला तोंड देऊन त्याला मेहनत करावीच लागते आणि मेहनत करून स्वतःपुरती नाही, स्वतःसाठी ठीक आहे, पण त्याला जगाला दोन घास पुरवायचे असतात. असा हा आपला अन्नदाता शेतकरी. मी जे म्हणतात ना अन्नदाता सुखी भव, तर मी म्हणतो अन्नदाता हा देव भव, देव आहे हा अन्नदाता. आणि ह्या देवासाठी आपण जर का काही काम करणार नसू, सरकार त्याच्या पाठी उभं राहणार नसेल, तर मला असं वाटतं या आमच्या खुर्च्या आणि मान मरातप हे फुकटचे. आणि म्हणून या निमित्ताने मी ह्या कांदा साठवणूक जी तुम्ही आता ही सुरू केलेली आहे, ही गोडाऊन्स ही आज सहा ठिकाणी आपण सुरू करतोय. मला ठिकठिकाणी राज्यभर ज्या ज्या पिकासाठी आवश्यक असेल त्या त्या पिकासाठी गोडाऊन्स, आणि जर का काही ठिकाणी कोल्ड स्टोरेजची जर का गरज असेल त्याची सुद्धा उभारणी ही येत्या लवकरात लवकर येत्या काळात ही केली गेलीच पाहिजे. हे माझा आग्रह म्हणा, माझे निर्देश म्हणा किंवा काही म्हणा, माझं शेतकऱ्यांचं प्रेम म्हणा, हे आहे. आणि मला खात्री आहे की हे आपलं सरकार, आपल्या आशीर्वादाने आलेलं सरकार शेतकऱ्याच्या पाठी, शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढून स्वतःच्या पायावरती ठामपणे उभं करून एक त्याच्या आयुष्यात सुखा समाधानाचे क्षण आणल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं या निमित्ताने मी आपल्याला हे वचन देतो, आपले आशीर्वाद ही आमची ताकद आहे, हे आशीर्वाद या सरकारच्या पाठी असेच उभे असू द्या, ठामपणे मिळू द्या. हे सरकार प्रत्येक क्षणी प्रत्येक पावली आपला विचार करून आपल्या सुखासमाधानासाठी काम केल्याशिवाय राहणार नाही, एवढाच एक विश्वास देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय. अतिशय संवेदनशील पद्धतीने आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहत असता आणि त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देण्याचा देखील आपला एक मानस असतो. आपण ज्या आम्हाला सूचना केलेल्या आहेत नक्कीच महाराष्ट्रातल्या लहान आणि छोट्या शेतकऱ्यांच्या अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये ज्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत त्या अनुषंगाने शेतकरी उत्पादक कंपन्या नक्कीच पुढे येतील. आज आपण या कार्यक्रमासाठी वेळ दिला आणि सर्व उपस्थितांनी देखील आपला बहुमोल वेळ आजच्या कार्यक्रमासाठी दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचे हार्दिक असे आभार व्यक्त करतो. आणि मुख्यमंत्री महोदयांच्या परवानगीने आजचा आपला ई लोकार्पणाचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.